थोड्या वेळाने वाटेल बरं. पण त्या औषधामुळे नाही, ते औषध लावणाऱ्या हातांमुळे. और बोला, क्या हुकुम मेरे आका? पीज आणली, पटकन खाऊन घ्या. तू खाल्लंस? खाऊन घ्या पटकन. म्हणजे नाही, सर खूप मोठी लढाई आहे ही, आणि या लढाईसाठी तुम्हाला ताकदीची गरज आहे. तुम्ही आधी खाऊन घ्या. या लढाईमध्ये मला तू माझ्या सोबत हवी आहेस. सो एक खास तू खा, एक खास मी खाई. श्रीनिवास, आपलं प्रेम निशीपेक्षा वेगळं नाहीये. आपण फक्त प्रेम करू शकतो, पण या घरात कोणीच आपलं प्रेम ऍक्सेप्ट करणार नाही. लाफ टू सॅक्रिफाय झालं. Sacrifice? Look, Srinivas, I'm really happy. I'm happy that you expressed your love for me. I'm really happy that we both love each other. But mala maiti hai, aapla pude kai nahi ho sakat. Srinivas, at this moment na, मला जे फील होत आहे ना, ते फक्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. मला बाकी काही नको आहे. मला वाटलं की हे सगळं बोलल्यानंतर तू इथे थांबशील. हे बघ, मला माहिती आहे की सिच्युएशन थोडी डिफिकल्ट आहे, पण आपण काही काळाने घरच्यांना सांगू ना. मी सांगतो, मी पण तू प्लीज कुठे जाऊ नको. तू थांब ना, तू थांब माझ्या सोबत. हा प्लीज, तू थांबशील ना? श्रीनिवास, प्लीज प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. दिस इज वे टू कॉम्प्लिकेटेड. हे बघ, तू ना तू घरी सांगशील, तू सगळं काय करशील, पण त्याने तुझी नाती तुटतील श्रीनिवास. आणि ते माझ्यामुळे होणार असेल तर ते मला नाही सांगणार. मला ना, मला आत्ताच कळलं की माझ्या मॉममुळे या घरात एवढं सगळं झालं. ऑल दिस वाईल मी या घरातल्या लोकांना ब्लेम करत होते. हो, आय नो, आय अंडरस्टँड, हा सिच्युएशनल प्रॉब्लेम होता आणि यात कोणाचीही चूक नव्हती. बट श्रीनिवास, जे सगळं माझ्या मॉमने फेस केलं, उमा मावशीने फेस केलं, ते सगळं आता तुला फेस करायला लागेल. अँड मला ते नको. प्लीज प्लीज अंडरस्टँड. मी सांगतोय म्हणून होई, तू माझ्यासाठी पण थांबणार नाहीस? थांबून काय होणार आहे श्रीनिवास? आपल्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये, आणि आपण पळूनही नाही जाऊ शकत. ते केल्यावर यु नो ना काय होतं, बघतोय आपण सगळं. लुक, आय एम रिअली हॅपी की तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. अँड तू आज हे एक्सप्रेस केलंस, पण श्रीनिवास तू हे सगळं आधी सांगायला हवं होतं. आता खूप उशीर झाला, माझी फ्लाईट आहे उद्या सकाळी, मला जावं लागेल. हो, मी शेवटच्या क्षणापर्यंत तू थांबण्याची वाट बघेन श्रीनिवास. आणि मला खात्री आहे की तू थांबशील.
No, Srinivas, please. Good night. Srinivas. Srinivas. उशीर झाला, माझी फ्लाइट आहे उद्या सकाळी. श्रीनिवास, आय हॅव टू गो. होवी मंजू. हो मताई. बंधू भाऊजींका लाईटीचा बघून येऊ सांगू कोया. हो तर अहो, काल रात्री अचानक लाईट गेली आणि मग पंखा बंद झाला तसं डुकूने थैमानच घातलं. मग काय, काल दिवसभराचा सगळा राग यांनी त्या बिचाऱ्यावर काढला. उमाताई, हे जे काय चाललंय ना, त्याच लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावायलाच हवं, नाहीतर रोज काय ना काहीतरी होत राहायच. मी काय म्हणते, तू अजून बाहेरच आहे का? अरे देवा, म्हणजे आज परत काहीतरी होणार. तुम्हाला यांचा राग माहितीये ना उमाताई. श्रीनू, काय रे, काय झालं? नाही काय, काय नाही. झोप झाली नाही काय? हो, ते बघ, काल रात्री लाईट गेली होती ना. मग ताई, मी डुगूच आवरलं की नाही बघून येते. हा श्रीनू, कसला एवढा विचार करतस, काय झाला? नाही, काय कळत नाही काय. नाही अग, खरंच काही नाहीये. उमाई, ते गेले का? कोण? विजय काका. ते आज सकाळी जाणार होते ना. विजय राव होय. हा, गेले. होय, तासाभरापूर्वीच गेले. श्रीनू,
इतकं बरं वाटत ना काय नाही काय काय नाही काय नाही बोलतस पण मला काय कळत नाही असं वाटत तुका गो शिनू साठी चहा कॉफी आण काहीतरी शिनू अरे मला माहिती आहे घरात जा काही चाललं त्याचा ताण घेतलंस ना तू नेशिन त्याच्या मनातला सगळा बोलून टाकला पण तुझा काय तुझ्या मनात काय चालला तुका कसलो त्रास होता त्याच्याबद्दल काय एक बोललंच नाही तू शिनू सांग ना काय चाललं तुझ्या मनात हे बघ असं असं गपगप राहलंस ना तर तब्येतीवर परिणाम होईल त्याचा काहीतरी खाऊन घे चहा कॉफी घे नाहीतर उशीर होईल उशीर ऑलरेडी झाला आहे तास तर म्हणते मी म्हणून थोडं खाऊन घे बरा वाटत कॉफी होय विजयराव गेले पण ओवी थांबला माझं इथलं काम अजून पूर्ण झालं नाही असं म्हणाला तिनू कॉफी घे ओबी तू कॉफी तू मला वाटलं तू ओबी अरे दीदी नाही जाणार काय चाललंय रे तुझं चल आधी आज कधी दीदी नाही बघितलंस ना कसं करतो दुखू आधी आज दुखू आधी वापरत काल त्याचा बाबांचा मार काशी चल आतमध्ये कधीपासून सांगते आवर कळत नाही करत तुला तू थांबलीस माझ्यासाठी थांबलीस ना नाही तुझ्यासाठी का थांब बाकी बरेच रिझन्स आहेत इथे थांबायचे बट सगळ्यात इम्पॉर्टंट तू आहेस श्रीनिवास आय डोंट नो आपल्या नात्याचं काय फ्युचर आहे बट फॉर नाव निशी आणि नीरजला आपली खूप गरज आहे काल सगळं काय झालं ते तू बघितलं ना आफ्टर दॅट तुझ्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे श्रीनिवास बिकॉज वी डोंट नो ना की दादा मामा नीरजला कसे ट्रीट करतील डोंट यू थिंक की आपण आत्ता आपला विचार न करता निशी आणि नीरजचं प्रेम सक्सेसफुल व्हावं ह्यासाठी त्यांना हेल्प करावी बरोबर आहे तुझा पण आपण त्या दोघांसोबत कायम राहू त्या दोघांनाही त्यांचं प्रेम मिळून दे कॉफी घे कॉफी एवढी कामं पेंडिंग कशी असू शकतात खर तर माझं दुर्लक्ष झालंय तुमच्याकडे आजच्याच ही फाईल कम्प्लीट करून द्या मला हो मॅडम आणि घरामध्ये ते वायफाय राऊटर लावून द्या आजपासून सगळी कामं तुम्हाला इथेच करायची आहेत ओके मॅडम मला टाइम टू टाइम अपडेट करायचं या आता ठीक आहे मॅडम मेघना ये सब क्या है ये सारी फाइल्स यहां अब हमें निकलना होगा आपल्याला किती निघावंसं वाटलं तरी आपल्या मुलाची पावलं इथून निघणार आहेत का आपला मुलगा इथे मजनू होऊन बसलाय पण मी पण नावाची मेघना आहे मी इथेच सेटअप करून घेऊन काम सुरू करणार आहे यहां काम कैसे होगा
काहीतरी ऑप्शन काढावा लागणारच आहे. ये देखो, नीरज को क्या करना है ये उसे पता है. अब हमें उसे उसकी स्पेस देनी होगी. स्पेस? ती दिली ना म्हणूनच ही वेळ आली आहे. ते काही नाही, जोपर्यंत नीरजला मी इथे घेऊन येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाहीतर ही माणसं त्याचा जीव घ्यायलाही कमी करणार नाही. क्या? हो, आपल्या नीरजला त्या लोकांनी मारलंय कारण तो त्या मुलीच्या वडिलांशी बोलायला अडून राहिला. साहिल, तुला आनंद होतोय? तो फिर अरे सही तो कहते हैं प्यार, आखिर मेरा ही खून है उसमें. रक्ताचं काय घेऊन बसलेस तू? तो ह्या मातीतला हून दाखवेल अशी भाषा करतोय, पण मी हे आता अजिबात सहन करणार नाहीये. देखो मेघना. साहिल प्लीज, मला आता तू समजवायला जाऊ नकोस, मला खूप काम आहे. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. शाबाश नीरज, अब तू जीत के ही दिखा पुत्तर. निशी, निशी अगं तू शांत हो ना, तू पॅनिक होऊन काही होणार नाहीये. उभी ते तिथेच बसून आहेत ग, रात्रभर तिथे आहेत ते. मी काय करू मला नाही कळत आहे. अजून काय काय सहन करावं लागणार आहे ग त्यांना? प्रेम करणं खरंच गुन्हा आहे का ग, ज्याची त्यांना एवढी शिक्षा भोगावी लागते? निशी, मॉमलाही शिक्षा भोगताना बघितलंय मी. वीस वर्ष माझ्या मॉमनी ही शिक्षा भोगली. उमा मावशीपासून लांब राहून, तिच्या घरच्यांपासून लांब राहून तिने हे सगळं सहन केलं तिच्या प्रेमासाठी. पत्नीशी नंतर सगळं ठीक झालं. प्लीज ट्रस्ट मी आणि स्ट्रॉंग राह, सगळं नीट होईल. तू आहेस ना हा एकच दिलासा आहे माझ्या मनाला. तू इतनं गेली असतेस तर मला विचार करून पण भीती वाटते. नाही जाणार मी, अजून इथली बरीच कामं बाकी आहेत. नीरज जर अजून बाहेर त्यांना खूप त्रास होत असणार, त्यांनी सकाळपासून काही खाल्लं पण नाहीये. अगं माका सांग त्यांना काय आवडतं ता, मी करते त्यांच्यासाठी. बट कोणाला कळलं तर? त्याची काळजी घ्यावी लागेल. अगोवी घरात कोणी अनोळखी माणूस जरी येला ना तरी त्याचा पाहुणचार करतो आपण. नीरज सर ओसरीवर बसले आहेत आणि त्यांना पाणी देऊची पण चोरी झाली. निशी तू काळजी करू नकोस हा. मला माहित नाही पुढे काय होणार आता, पण आपण देवावर श्रद्धा ठेवू. यांचं मन जिंकण्यात नीरज सर यशस्वी होऊ दे म्हणून देवाकडे प्रार्थना करू. आणि अगं निशी, हीच तर कसोटीची वेळ हा, आणि ही परीक्षा पार करताना आपण एकमेकींच्या सोबत आहोत ही किती मोठी गोष्ट आहे.